उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे एका खासगी कार्यक्रमासाठी बाहेर आलेले आहेत. BKC परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. या खासगी सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावलेली आहे. शपथविधीपूर्वी एका खासगी सोहळ्यात ते उपस्थित आहेत. इथं ते काँग्रेस नेत्यांना भेटण्याची शक्यताही वर्तवली जाते. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, शपथविधीपूर्वी उद्धव ठाकरे यांची खासगी सोहळ्याला उपस्थिती आहे, इथं त्यांना काँग्रेस नेते भेटण्याची शक्यता आहे, काय नेमकी माहिती आहे? उद्धव ठाकरे हे खासगी एक सोहळ्यासाठी कौटुंबिक विवाह सोहळा आहे जो BKC मधल्या शरद पवार क्रिकेट इंडोर स्टेडियम या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की आतमध्ये जे सर्व राजकीय नेते मंडळी देखील या ठिकाणी आहेत, कारण काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे आहेत, KC वेणुगोपाल आहेत, त्याचबरोबर अहमद पटेल देखील याच MCAच्या रेस्टरूममध्ये थांबल्याचं समजतं. त्यामुळं इथं देखील या उद्धव ठाकरे यांनी त्यांची बैठक होऊ शकते. काही वेळापूर्वीच आता नसीम खान जे काँग्रेसचे मुंबईतले नेते आहेत ते देखील आतमध्ये गेलेले आहेत. आणि जरी कौटुंबिक सोहळा असला तरी या ठिकाणी काँग्रेसचे नेतेच आतमध्ये राहत असल्यामुळं या ठिकाणी या दोघांच्या मध्ये या शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. उद्धव ठाकरे खुद्द त्या ठिकाणी आहेत आणि प्रधान कुटुंबियांचा हा एक विवाह सोहळा आहे ज्या कौटुंबिक सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित झालेले आहेत. सकाळपासून एक अर्धा तास झालं ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता जे काँग्रेसचे नेते आहेत ते देखील या ठिकाणी या MCAच्या क्रिकेट इंडोर स्टेडियममध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी बैठक होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातो. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका खासगी सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे.